नमस्कार गायस किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाचक रुचकर आणि झटपट होणारी सोलकडी बघणार आहोत आपण इथे कोथिंबीर दोन चमचे आगळ चवीपुरतं मीठ पाव चमचा जिरे दीड वाटी खोबरं आणि एक छोटीशी लसूण पाकळी घेतली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं लसूण पाकळी जिरे आणि मिरची घालून हे आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचे हे बारीक करून घेतलं आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे हे परत आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि हे गाळण्याने आपल्याला हे दूध गाळून घ्यायचे हे अशा पद्धतीने त्याचं दूध आपल्याला काढून घ्यायचे आता परत आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालतीये आणि परत याचा आपल्याला अशा प्रकारे दूध काढून घ्यायचे हे आपल्याला जास्त पातळ नाही किंवा जास्त दाटसर नाही बनवायचं आता यामध्ये आगळ जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही आमसुल भिजत घालून त्याचं पाणी घालू शकता खूप सुंदर असा कलर आला आहे सोलकडीला चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे मिक्स करायचे आता बारीक कट केलेली कोथिंबीर आपण घातली आहे अशा प्रकारे आपली पाचक रुचकर सोलकडी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आणि खूप झटपट होते ही सोल कड़ी तुम्ही फ्रीझरला ठेवून सर्व करू शकता खूप मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद